भाग्यवान पुरुष चिकरुवे नेवारम कामचे देवा आमच्या दुष्मानांचे बापाचे पुत्राचे आणि पवित्रत्वाचे नावे आमेन. समयाच्या आबडव्यांमध्ये एक बरी खबर हाडली आणि पवित्रत्वावरती गर्भेस झाली. नमान मरिये कुरपेंबरले समी तुझे संगता श्रेयम ते तू सदैव आणि सदैव फोर जवशे जेसो भगवंत मरिये देवाचे मय अमाव्यान आदि विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळा आमे अबले समयाची साकन तुझ्या सत्ता प्रमाणे मुझे ते जाओ. नमान मरिये कुरपेंबरले समी तुझे संगता श्रेयम ते तू सदैव आणि सदैव फोर जवशे जेसो भगवंत मरिये देवाचे मय अमाव्यान आदि विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळा आमे आणि देवसपूत मनीसलो नमान मरिये कुरपेंबरले समी तुझे संगता श्रेयम ते तू सदैव आणि सदैव फोर चौष्टे जेसो भगवंत मरिये देवाचे मय अमाव्या खातीर विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळा आमे भगवंत देवाचे मय अमापसत विनंती कर क्रिस्तच्या बसण्यात आम्ही पाऊस दंशा खातीर प्रार्थुया येसुम्या पुढल्यावरी खबर दिल्यावरवी तुझ्या पुत्रान ख्रिस्तान मनुष्यपण घेतले आम्ही जणा झाल्या त्याच्या कष्टाने कुरसवरवी जीवनपणाच्या आनंदात आम्ही पोहोचले तुझी कृपा आमच्या अंतस्कनी ओत म्हणून मागतो त्यास ख्रिस्त आमच्या समय मरिफात आमेन. महिमा बापा कानि पुता कानि पवित्रात्म्या दसवादी 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 आमेन. महिमा बापा कानि पुता कानि पवित्रात्म्या दसवादी 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 आमेन. महिमा बापा कानि पुता कानि पवित्रात्म्या दसवादी 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 आमेन. देवा गल्या बडवा मुझे रखण्या सर्गीचे दैन मका दिलाय तुझे तबेन मुझे मोत उसवडाय माका राग संभाळ सलय आमेन. आमचे बापा सर्गींच्या तुझे नाव पवित्र तुझे राज समकयुं तुझी खुशी सरगा सता तशी संसारान साव आम सदी पडतो ग्रास आसम काली आणि मी आमचे सुखलेला भूषिता तशांची पदका बघस आणि आमका तळ्या पडो देवा पुरवाईटांतले आमका निवा. नमान मरिये कुरपेंबरले समी तुझे संगता श्रेयम ते तू सदैव आणि सदैव फोर चौष्टे जेसो भगवंत मरिये देवाचे मय अमाव्या खातीर विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळा आमेन. महिमा बापा कानि पुता कानि पवित्रात्म्या दसवादी 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 आमेन. Praise the Lord. Mujhe magachano Psalm chapter 118 verse 24 aaj javanasa kutmache fest ani nove beleche fest tatir aaj chad jana ame misa usana sav ani pratyek tarani aaj kutma sangata banu rantav ani nove chautav e sagla ame karna sav tatir aaj deva chitar muntagi e festa sandarbhi deva chitar muntagi amka Psalm 118 verse 24 सर्वेश्वरान गडललो दिस हो सर्वेश्वरान गडललो दिस हो संतोषान आणि आनंदान संतोषान आणि आनंदान तो संभ्रमया तो संभ्रमया सर्वेश्वरान गडललो दिस हो जवनसा आज आम्ही कुटुंब संगतमळ संदर्भ आमका मेळला त्या खातीर कुटुंब संगत आज जेवण करूंक आज शेअर करूंक एकामेकांवर उलोवंक थोडे जणां बोक्षण दिवंक थोडे जणां बोक्षण घेवंक आमकां एक सर्वेस्परान घडल्लो दीस जावन आसा त्या खातीर आमी संतोश पावया आनंदीत जावया आनी त्या देवाक अर्घा दिव्या. आज दनपार जेवता आसतना देवाक अर्घा दिया सोम्या आमकां तुवें सांगाता आज कुटा आमकां तुवें निर्मिलाय जावं फुडो तुमची भुरगीं म्हळ्यार पार गांवांत आसात तांकां ह्या सुवातेर आसा म्हण चिंता आनी तांच्या खातीर मागा तुमच्या कुटुंबांत कोणीय एक सांदो आज भायल्या गांवांत आसा पार गांवांत आसतला आज कुटुंबासन तांकां घेवया आणि मागी आम्ही आयच्या सकाळच्या मागण्याच्या वेळार प्रत्येक तरान आज हे फेस्त भोव बरे अपुर्बायन अर्थ बरीत आचरण करूंक तसो जेजू आमकां कुरपाला बंदी बोळला बंदी आनी तशेंच आज आमकां जणकल्या आशिर्वादीत करूं दी म्हणून ह्या गायनाद्वारे मोरये घोगोळ सुनाय म्हणया. संतान मायेचे उदरी पापा विमानी सलमला संजोगी बापाची घरी कथा विसाळ फुलला संतान मायेचे उदरी पापा विमानी सलमला संजोगी बापाची घरी कथा विसाळ फुलला नमात का मोती मई
देवा सुखुद मुरी सला सुडमुंडरा खंचों सरी इमानुएल तिने दिला मुरी मरी चिहुदरी देवा सुखुद मुरी सला सुडमुंडरा खंचों सरी इमानुएल तिने दिला नमान तुका मोती मई नमान तुका सरीरणी नमान तुका बळुपुरी नमान तुका आमचे शिकारी नमान तुका मोती मई प्रत्येक तरांगाचे पांच प्रॉमिस म्हणजे मग चनो कितले लोक हे प्रॉमिस बरोवन दवरला सदा आणि सांजेच्या मागण्यान तुम्ही उसारण तसा जाफरो जाल्यार आज परतून ह्या प्रॉमिसो ध्यान दिवया बरो येनातले परतून बरोवन घेवया आनी सांगता म्हण ह्या वेळार आयझायाह चॅप्टर 45 वर्स 23 हांव तुज्या मुखार वेतलो आनी पर्वत समतल करतलो हांव काशाच्या दराची फूड करतलो आनी लोकांचे आडंबे मोडून उडयतलो हांव तुका गुपित दिवी आनी लिपोवन दवरलेली संपत्ती दितलो हे पळय हांव सर्वेस कर म्हण तुका कळीत जातले तुका नवान उलो मारता तो इस्रायलाचो देव हांव सुमन वळखतले आयझायाह चॅप्टर 43 वर्स 23 तूं उदकांतल्यान वेशी जाल्यार हांव तुजे सवे आसतलो न्हंयेंतल्यान वेशी जाल्यार त्यो तुका बुडोवच्यो नात उज्यांतल्यान तूं चडशी जाल्यार तूं लसून वेसो न्हय उजाचो जिबो तुजे भस्म करच्यो नात कित्याक हांव सर्वेस पोर तुजो देव इस्रायलाचो पवित्र देव तुजो सडवणदार आयझायाह चॅप्टर 43 वर्स 15-16 हांव सर्वेस पोर तुमचो पवित्र देव इस्रायलाचो रसनार तुमचो राय सर्वेस पोर दर्यांतल्यान रस्तो करता उदकाच्या लोटांतल्यान वाट करता आयझायाह चॅप्टर 43 वर्स 13 वय सजना हांव सोस म्हज्या हातांत आसा ते सोडूंक कोणच शकना हांव करता ते कोणाच्यान बदलूंक जाय आयझायाह चॅप्टर 43 वर्स 6 उत्तरे हांव सांगतलो तांकां सोडून दिया आनी दक्षिणे हांव सांगतलो तांकां पाटी रावय नाकात म्हज्या पुताक वयस्थान पाटी हाडा आनी म्हज्या धुवांक पृथ्वीच्या सीमांत हांव ह्या सकाळीच्या वेळार हे पांच बासोणी अर्था बरेत आमी वाचल्या आनी आयकला आमी मोतीन आमच्या कांसोन दवरला कित्याक म्हणा ही बासोणी आमच्या जिवितान आसूं दी कित्याक म्हणा आमी वेताना वेता आसतना कश्ट संपटा येसू जावन सो देवान भासयला देवान उसारला तो करता त्या खातीर ताचे उतार ताचे उतार जिवे उसार्या घडयेन घडये घडयेन घे म्हजे जायतो लोक म्हणटात ब्रदर आमी तशें करी जेम चिंतला अशें करी जेम चिंतला कितें करियेत हांव कोणाकी खंयची एडवायस दिना कित्याक म्हणा म्हाका एकच कळीत आसल्या बायबल त्या खातीर म्हणटा की पळय हे उतार वास देवस्तुका वाट दाखयता देवस्तुका वाट दाखयता कित्याक म्हणा तो आमच्या संगात आसतो वयस जाल्यार आमी कोणाले सलाह घेवची गरज ना
कित्याक ताचे उतर म्हणटा की आज आमकां तूं उदकान वेशी जाल्यार परतून तुज्या समे आसतलो, न्हंयतल्यान वेशी जाल्यार त्यो तुका बुड्यो उंच नात, उज्यांतल्यान तूं चलशी जाल्यार तूं लासून वेसो न्हय. आज म्हज्या मोगाचेनु हे कुटुंबाचे फेस्त आमी आचरण करूंक सांगाता मेळ्ळ्या वेळार देवाचे उतर आमकां म्हणटा की हर एका उज्यांतल्यान उदकांत लावन कश्टांत लावन असमाधान ताणें राखून हे कुटाम करून आमच्या घरांत आमकां ताणें दवरला. त्या खातीर त्या देवा अर्घा दिव्या आमी ताका स्तुती करया. वो आपूर भाईचे चार टेस्टिमनी आसा हे सकाळीचे वेळ आमी आयकून घेवया. हांव नाल्ल सुपरातावन उलयतां. हांव म्हज्या पुताची साक्ष दिवंक आशेतां. म्हज्या पुताची 12वीची एग्जाम बरी जावंक ना, म्हाका पास जावनसो बरो वसो नातुर्लो. आनी हांवें ब्रदर प्रकाशाक मागोंक सांगलें, ताणें म्हाका वर्ड ऑफ गॉड दिलें साम 34:19 प्रोवर्ब्स 16:3 जॉब 8:7 आनी हांवें तें रिपीट केलें. आनी तो बऱ्या मार्क्सांत म्हणजे फस्ट क्लास पास जालो. तशेंच ताका जाय आशिल्ल्या बऱ्या कॉलेजींत एडमिशनूय ताका मेळ्ळें. त्या खातीर देवाक हांव काळजांत ताणें अर्घां दितां. म्हजे थंय ताणें दाखयल्ल्या दये खातीर हांव काळजांत ताणें जेजूक अर्घां दितां. तशेंच म्हजे खातीर मागिल्ल्या ब्रदर प्रकाशाक आनी ताज्या टिमाचेर देव दाराळ आशिर्वादा घालूं दी. आनी ताच्या मिसांव काम बळान मुखार वचून व्हरून दी म्हणून मागता. प्रेज गॉड. हांव म्हजें नांव क्लॅरा फर्नांडीस. हांव एक टेस्टिमनी दिवंक आशेतां. म्हज्या चेड्याक पासपोर्टाक लागून बर्थ सर्टिफिकेट मागलेली, आमचे कडेन एडॉप्शन सर्टिफिकेट हाडली. मस्तू त्रास जाले आमकां, खंयच मेळनासतना एडॉप्शन सेंटरान दिनासतना, मागीर BMC दिनासतना आमी लास्टाक कोर्टीन बी गेल्या, तरी पण आमकां कांय आमकां मेळोंक ना. ती पेपरां नात मस्तू तेंपाची म्हणून आमकां सांगले. आनी म्हजी ओरिजिनल सांडलेली. हांवें ब्रदर प्रकाशाक फोन केलो, म्हज्या भयणीन सांगलें ब्रदर प्रकाशा कडेन तूं मागणें करूंक सांग. आनी सांगलें की ब्रदर प्रकाशान आमकां म्हाका एक वर्ड दिले बायबलांतले. हांवें वाचीत रावली, हांव भिवंक ना. हांव जाणा आसली म्हजो देव म्हज्या सांगाता आसतलो म्हणून. एक दीस मागीर म्हाका हांवें कॉल केलें BMC मागीर तांणी सांगलें की तुजे पेपरां रेडी आसात, तुमी कलेक्ट करात बर्थ सर्टिफिकेट. म्हज्या भुरग्याची बर्थ सर्टिफिकेट मेळ्ळी. हांव मोस्टू थँक्यू म्हणटा ब्रदर प्रकाशाक आनी ताज्या टिमांक. प्रेज गॉड. थँक्यू जिजस. प्रेज द लॉर्ड. हांव प्रमिळा. हांव म्हज्या भुरग्यांची टेस्टमनी दिवंक आशेतां. म्हज्या भुरग्यांक बोर्ड एग्जामान बरे अंक मेळचें धैर्य नातिल्लें, तीं भियान आशिल्लीं. त्या देखून हांवें ब्रदर प्रकाशाक पिटिशन धाडलें. तांणी आमकां किर्तन 145:19 रिपीट करूंक सांगलें. हांव सदांय रिपीट करनाशिल्लीं. आनी तांकां बरे मार्क्स मेळ्ळे आनी बऱ्या कॉलेजीन एडमिशन जालें. इतलें आजाप केल्ले आमच्या दनिया देवा काळजांत ताणें अर्घां दितां. आमच्या खातीर मागिल्ल्या ब्रदर प्रकाश आनी टिमांक देव बरें करूं म्हणटा. अर्घां तुका सोम्या जेजो, होगलाप तुका सोम्या जेजो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हजें नांव प्रसला डिसोजा. हांव गांवांत मंगलोरची. म्हज्या नवऱ्याची टेस्टमनी दिवंक हांव आशेतां. म्हज्या नवऱ्याच्या दोनी दोळ्यांक दिश्ट नातली आनी उजवो दोळो संपूर्ण दिसानातलो. आमी साबार दाखतेला लागीं दाखयलें, कांयच उपकाराक पडोवना. मे म्हयन्यांत म्हज्या एका वळखीच्या भयणीन म्हाका ह्या मागण्याची लिंक धाडलें आनी आमी तें मागणें कुटुंबा समेत दनपरां आयकतल्या. हे मागणें आमी आयकूंक सुरू करून फकत एका हप्त्यान दायजी वर्ल्ड म्हळ्यार TV चॅनलाचेर डॉक्टर कृष्णप्रसाद नेत्रालया हांचे तावन लायव्ह कार्यक्रम ब्लॅक पंगसा विशीं लायव्ह कार्यक्रम जावन आसले. आनी म्हज्या नवऱ्यान त्या TV चॅनलाक कॉल केलें आनी तो डॉक्टर आमकां उलोवंक मेळ्ळो. म्हज्या नवऱ्यान ताच्या दोळ्या विशीं सांगतना ताणें सांगलें, तुका दोनी दोळ्यांच्या ऑपरेशनाची गरज आसा आनी हाका कर्स चड जाता. म्हज्या नवऱ्यान तांकां सांगलें, आमकां इल्लें फायनान्शियल प्रॉब्लम आसा, देखून तितल्या पयशांचे कश्ट जातात. ताका डॉक्टर म्हणालो, तुमी क्लिनिकाक येया आनी टॅस्ट करया, मागीर हांव तुका सांगता.
आम्ही क्लिनिकाक गेल्या आणि दोळे दोन्ही टेस्ट केले आणि डॉक्टरान ऑपरेशनाक 260,000 जातात म्हणून सांगले आणि उपरांत तुमकां मागीर उणें करया म्हूण सांगा लागलो. पयलो उजो दोळो आमी ऑपरेशन केलो, उजव्या दोळ्यांची दिस्ट संपूर्ण रितीन पाटी आयली. उपरांत दाव्या दोळ्यांचें ऑपरेशन करतना इल्लो टायम काण गेलो आनी हांवें ब्रदराक म्हजें पेटिशन धाडलें आनी म्हाका ब्रदरान देवाचें उतार 1 पीटर 3:12 आमी थंय कंटिन्यू रिपीट कर मागलें. एका सप्त्या भितर धावो दोळो ऑपरेशन जालो आनी त्या दोळ्यांची दिस्ट संपूर्ण रितीन फाटी आयली आनी 260,000 जातात म्हूण खर्च सांगला डॉक्टरान. 1,12,000 दोनी दोळ्यांचें ऑपरेशन करन दिलें. इतलें व्हड आजाप केल्ल्या धन्या देवाक काळजांतान अर्घां दिता आनी आमचे खातीर मागलेल्या ब्रदर प्रकाश आनी ताच्या टिमांक देव बरें करूंक म्हणटा आनी आमच्या मागण्यांत तांचो उगडास आसतो व्हरता. थँक्यू जिजस, लव यू जिजस, देव बरें करूं. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. म्हज्या मुगाचे न्हू आज फेस्ता संदर्भी आज आमकां मोठो आमी एक नियाळ करया. कित्याक म्हळ्यार आज आमी हे फेस्त आचरण करता आसतना आमकां कितें गरज म्हणल्या विशयांत म्हाका प्रत्येक तरान ह्या दिसांनी थोड्या जाणांनी अशें उलयत आसतना शेअर केल्लें आसा की ब्रदर ह्या फेस्ताक हे अपुरबायेची आमी तयारी केला. कित्याक म्हळ्यार आमी कितले दीस उलयनातले हांव बरं उलोवन आसा. आज हे फेस्ता संदर्भी न्हय हाच्या पयली ह्या आराधनांत एवक्रिस्ता द्वारी आमकां जायती सकत मेळ्ळा, भोगसण्याची कृपा मेळ्ळा. त्या खातीर म्हज्या मुगाचे न्हू हे फेस्त आज आचरण करूंक जाय खुशालकायेन. कित्याक आमी सांडून गेल्ली थोडी जाणां आमकां मेळ्ळा आनी कोणाले उलयनातले आमी उलयल्या. त्या खातीर आज देवाचें चित्र म्हणटा की फिलिपीन चॅप्टर 4:4 फिलिपीकराच्या पत्रान 4:14 म्हणटा की सोम्या ते सदांच तुम्ही संतोष पावा. सोम्या ते सदांच तुम्ही संतोष पावा. परत्यान हांव सांगता, परतून हांव सांगता, संतोष पावा, संतोष पावा. सोम्या ते आज आमचे कार्य आमचे आज कुटुंबाचे सांगत म्हणलं फेस्त. सोम्या सांगत संतोष पाव्या, मोरियमय सांगत संतोष पाव्या. कित्याक ती आवय आज जल्माचो दीस तिचो आचरण करता आसतना आमी प्रत्येक तरान ती आमकां देख जावन ह्या संवसारांची येली आनी मात्र न्हय तिणें हर एक वेळार त्या सोम्याचे नदर लावन आपल्या पुता जेजू क्रिस्ताक सगळ्या मनशा कुळा खातीर दिला. त्या खातीर आज तिचो जल्माचो दीस आमी खुशालकायेन माया मोगान मात्र न्हय एका मेळोन एकामेक विश कर फोनार कोणा लेगीत वर्सांचो राग आजूनय आसा तुमकां. आज फेस्ताचो दीस बोरेकन विश करा. तुमकां एक संदर्भ जावन आसा विश्व हॅपी फिस्ट. हांव बरें फेस्त तुका आयचें दिसा मागता. जावं फुरो तेंच्या भितर कितेंय राग आसा तो विसरून वेतलो आयच्या दिसा. कित्याक ती आमची माय आवय जल्म घेता आसतना शांती ह्या संवसारी म्हणल्यार सडवंदराक तिणें जल्म दिवचे आसली ती. त्या खातीर प्रत्येक तरां तिचो जल्म असो दीस वर्तो जावन आसा. तिचो जल्म वर्तो जावन आसा. आज तिच्या जल्माच्या दिसा तुझ्या जिवितांत असले शांती आसतले की असले समाधान आसतले की तूं कोणीय आसून तुजो ताका आज विश करूंक पावतलो. सांज म्हणजे टायम आसा बरेकण जेवणाच्या पयले आमकां अवकाश आसा. कोणा लागीं उलयना एक फोन कर विश करा. कित्याक म्हळ्यार आज आमी खुशाल जाव्या. देवाचें चित्र म्हणटा सोम्या ते सदांच तुमी संतोष पावा आनी परत हांव सांगता संतोष पावा. कित्याक आज आमकां हो दीस फावो केला म्हाका आनी तुका आज जिवे दवरला. आज कुटुंबाच्या फेस्ताच्या संदर्भी देवाचे उतार आज आमकां म्हणटा की डिट्रोनॉमी चॅप्टर 12:7 थंय सर्वेस्परा तुमच्या देवा मुखार तुमच्या कुटुंबा सवे जेवणान भाग घेवंक जाय. पळया परतून म्हणटा वाचे आमी प्रत्येक देवाचे उतार थंय सर्वेस्पोर तुमच्या देवा मुखार. थंय सर्वेस्पोर तुमच्या देवा मुखार. पहिले कितें म्हणटा तुम्ही सदांच संतोष पावा. आता हांगा म्हणटा देवाचे उतार सर्वेस्पोर तुमच्या देवा मुखार. देवा मुखार तुम्ही तुमच्या कुटुंबा सवे. तुम्ही तुमच्या कुटुंबा सवे कुटुंबाच्या सांद्या सवे आज
प्रत्येक तरह कुटुंबाचे फेस्त आज म्हज्या मोचे कुटुंबाचे फेस्ताक तुमच्या कुटुंबात सवे जेवणात भाग घेऊंक जाय. जेवणात भाग घेऊंक जाय म्हणटा पळय जेवणात म्हणाल जेवण कुटुंबाचे जेवण जसं इम्पॉर्टंट कित्याक म्हणलं थंय माया मोग आणि एकपोटपण आज एकामेकाच्या मुखामुळे आम्ही पळोवंक शकता. आ आणि सर्वेश्वरा तुमच्या देवाच्या आशीर्वादान आणि सर्वेश्वरा तुमच्या देवाच्या आशीर्वादान देवान कुटुंब हर एक ब्लस केले कुटुंब आशीर्वादित केले कुटुंब जाऊन वर्ते जाऊन असा. आ तुम्ही हाती घेतलेल्या सर कामापासून जतना जण तुम्ही हाती घेतलेल्या सर कामांत तुम्ही आणि तुमच्या कुटुंबानी संतोष आणि उल्हास बघूंक जाय. तुम्ही हाती घेतलेल्या सर कामात तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाच्या सहसन्यानी संतोष आणि उल्हास पावंक जाय म्हणाल सर्वेस देवस तुमच्या कुटुंबाच्या जेवणात आज हजार असा. हालेलुया 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 हालेलुया. हांगा पुरो देवाची उतरां सगळे असा सगळे असा म्हज्या मगाचेनू. त्या खातीर आज कितल्या आपूर बायन म्हणटा आज कुटुंबात जेवण जेवता आसतना एक वासा बरो एक आज कुटुंबात जेवण सगळ्या पंक्तीर बसता आसतना सांगाता म्हणटा आसतना जर सगळे भावार्थी आसा जाल्यार ना जाल्यार होण ना तुम्ही केदार तुमकां टायम मेळ्ळ्या वेळार हे वर्ड्स बरे एक आसा डिट्रोनॉमी चॅप्टर 12 वर्ड 7 द्विती नियमांत आवेश्वर 12 वळी 7 कित्याक म्हणटा की थंय सर्वेश्वर तुमच्या देवा मुखार तुम्ही तुमच्या कुटुंबा सवे जेवणान भाग घेवंक जाय. देवा सवे देवा सांगाता आज तो देव तुमच्या सांगाता आसा तसो जेजू तुमच्या सांगाता आसा तीस आमची माय मोरी माय आमच्या सांगाता आसा. आज कुटुंबाचो एकवट घट बांधून हाडुया आणि ह्या आज हे फेस एक खाली आचरणाचे न्हय माया मगाचे हर एक वर्सा उगडासा येऊचे फेस जाऊ दे हर एक वर्सा भक्तीपणाचे फेस जाऊ दे हर एक फेस्तान आम्ही आमच्या देवाक पळोवंक जाय आमच्या सोम्याक पळोवंक जाय आणि आम्ही ताच्या थंय संतोष भरीत आणि खुशाल भरीत जाऊंक जाय. एक घडीभर दोळे दांपया मोगाळा जेजू आमच्या कुटुंबातल्या सहसन्याक आम्ही तुझ्या मुखार उबारता सोम्या जेजू आमच्या कुटुंबातल्या सादे या गोव या बायल या भुरगीं पार गांवांत आसा जावं फुरो हांगा आज आमच्या कुटुंबाचे फेस आम्ही आचरण करता आसतना आमच्या कुटुंबात एक सादो उणो आसल्या बरी आमकां दिसून आसा सोम्या तूं त्या सुवात्यार राव आनी थंय असले असमधान बेजाराय आज पयस कन सोड जेजू आमच्या कुटुंबांत कोणी सरला जावं फुरो जेजू आज तो तुज्या लागीं आसा जेजू आज फेस आचरण करता आसतना आमकां बेजाराय भोगून आसा जाल्यार तूं आमच्या सांगात आसतो वय जाला ते सगळे समाधान आमकां परतून मेळटाले जेजू आज परत हे पेटी मागता जेजू आमच्या मदीं कोणाकी राग आसा द्वेश आसा विंगडपण जाला जाल्यार ह्या कुटुंबाच्या फेस्तांत आमकां जण एकल्यान एकठांय कराय सुम्या माये मोग आमचें तें वाडय सुम्या तुज्या कृपेन आमकां भर म्हणून आमी तुज्या लागीं परतून मागता नमान मरये कृपेन भरलेले सुमी तुजे सांगता स्त्रेम ते तुजो देव आणि सदैव फळ देश जेजूया बापाक आणि पुताक आणि पवित्र आत्म्या मगाचेर विशेष रितीन आज मोती सेमणीचे फेस्त जावन आसा हांव तुमकां बेगीन शॉर्ट करून कट करते आसा जण एकल्यांक प्रत्येक तुमकां समेस्तांक भागी मोती सेमणीचे फेस्त हांव मागता तुमकां तुमच्या कुटुंबाच्या सहसन्याक तुमच्या भुरग्या बळांक नात्रांक बरें फेस्त हांव मागता विश यू हॅपी फिस्ट. तशेंच म्हज्या मगाचेनू आज आमी एक कुटुंब जावं हर एक दिसा आमी सांगाता मेळटा हांवें तुमकां पळोवंक ना बट तुमी म्हाका हर एक पळयतात जाल्यार आज आमी जण इतले जिजूक अर्घा दिवया कित्याक म्हणल्यार हे भाग म्हाका आनी तुमकां फावो केला त्या जिजूक अर्घा दिया. तशेंच दनपरां जण एकल्यान परत सांगाता मेळया जण एकल्यान आशिर्वाद असो फेस्त असो बागी दीस तुमकां फावो जावं दी आमेन. म्हज्या मोगाचेनू कालच्या दिसा लायव्हाच्या वेळार इल्लेशे नॅटवर्क इश्यू जावन जायतेले प्रोब्लम जाले खंडीत जावन तो जेजू आमकां जण एकल्यान आशिर्वादीत करतलो. तशेंच आज फेस्ताचो दीस खंय आमच्या फिरगेचेर मिसां आसात सकाळीं मिसां वसा कित्याक म्हळ्यार प्रत्येक तरान आमकां गरजेचें जावन आसा आमी येवक्रिस्त घेवंक आमकां अवकाश आसा येवक्रिस्त आमी घेवंक जाय कित्याक म्हळ्यार आमकां चान्स आसा त्या खातीर चान्स नासल्या वेळार विंगड चान्स आसल्या वेळार आमी आमच्याच फिरगेचेर मिसाक वयचे. तशें दनपरां तुमी फ्री आसतात
लाईव्ह मिसाक आणि आराधनांत तुम्ही भाग घ्या. आमेन.